युबरी मत कसे पडलात ह्याची आम्हाला पूर्ण स्टोरी ऐकायची अरे बाप रे मला ही अजिबात आवडायची नाही मला पण आवडायचं नाही तो, <laughs> तो बंदिश आम्ही एक सादर करतो अगे धातक थुंगा धातक थुंगा धागे दीगेता धागे दीगेता धादेंदेंता धादेंदेंता हत्ता किडा तक्का थुंगा तकिटतका म वा रोहित मजा आला हा एकदम मस्त भला एकदा झालं चाल बर झालं बरेच झाले घर आए एरे सके मोरे पिया घर आए भाग लगे इस को भाग लगे इस आ बल बल जाऊ अपने पिया के मैं बल बल जाऊँ चरण आज <laughs> आमच्याकडे आलेला आहे आणि तुम्ही खरं इतकं छान काम करता आहात इतके वर्ष काम करता आहात <laughs> तर त्याची जी काही स्टोरी आहे तुम्ही आर्टिस्ट बनण्यापर्यंतची स्टोरी <laughs> आणि त्याच्या पुढचे तुमची स्वप्न <laughs> तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्या गप्पा मारण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास इकडे निमंत्रण दिले आणि तुम्ही आलात आणि इतके बघा ना वातावरण कसं छान <laughs> मस्त भारावून केलंय <laughs> आणि पहिलाच परफॉर्मन्स आपला एवढा जबरदस्त झालेला आहे की त्याच्याने खरं वातावरण एकदम मस्त तयार झालंय मला सगळ्यात आधी तुला विचारायचं तु आहे की तू देवांच्या घराण्यातला तिसरा म्हणजे तिसरी पिढी आता तुझी तर तुला तबल्यामध्ये तुझी एंट्री कशी झाली आणि तुझं लहानपण कसं होतं तर पहिले तर माझी आजी डॉक्टर मंजिरी देव या खूप मोठ्या कथ्थक गुरु आहेत त्यांनी पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी आणि सौ आशा जोगळेकर यांच्याकडे शिक्षण घेतलं त्यांच्यानंतर माझे वडील पंडित मुकुंदराज देव ज्यांच्याकडे मी शिकलो त्यांनी ते त्यां म्हणजे ते एवढे मोठे तबलावादक आहेत आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे बघून बघून ते मोटिवेशन घेतलं पण म्हणजे लहानपणी मला काही आठवत नाही पण आई सांगते की नॉर्मली प्रोग्राम्स ना वगैरे लहान मुलं जातात तर ते रडतात रर, किंवा आवडत नाही त्यांना क्लासिकल ऐकायला पण मी प्रोग्रामला जाऊन ऑडियन्समध्ये बसून मांडीवर एवढ्या जोरात तबला वाजवायचो <laughs> ते बघून बघून की लोक मला येऊन बक्षिस द्यायची की असं आणि त्यानंतर मला दोन असे छोटे तबले टग्गे पण आई नेहमी पर्समध्ये घेऊन यायची की ते म्हणजे मी जास्त काही कटकट -कट नको करायला म्हणून ते तबले मला देऊन ठेवायचे आणि मी त्याच्यावरती वाजवत तर लहानपणीपासूनच खूप आवड होती आणि मग एक दुसरी वगैरे असताना मी प्रॉपर शिकायला सुरुवात केली पण तेव्हा पण काही असं काही रियाज वगैरे असं काही नव्हतं जस्ट एक शिकायला सुरू केलं कारण एक आठ वर्षाचं झाल्यावर नॉर्मली घेत शिकायला सुरू करतात तर तसं सुरू झालं आणि मग मला एकदा आठवतंय की बाबांचा कोणाच्या तरी घरी तबला सोलो होता असा होम कॉन्सर्ट आणि त्याच्या आधीपर्यंत मी त्यांचे प्रोग्राम्स असे नीट काही ऐकायचो नाही बाहेर खेळायचो किंवा गडकरीत आमचं <laughs> फेवरेट होतं की बाहेर जागा पण असायची हा तिथे सामोसा खायचा आणि सगळं मजा होती पण तो घरी कॉन्सर्ट असल्यामुळे मला नीट बसून ऐकावा लागला आणि मे बी तो कॉन्सर्ट एवढाच जबरदस्त झाला की मला थोडंसं आठवतंय की मी एकदम म्हणजे आपण म्हणतो की प्रभावित होऊन गेलो बरोबर आणि मग मी असं जरा रियाज वगैरे करायला सुरू केलं त्या कार्यक्रमानंतर आणि मग ते करता करता कधी ते प्रोफेशन होऊन गेलं ते कळलं नाही तसं ते आणि चालू काय शिक्षण घेतलंय मी बी कॉम केलं आणि नंतर एल एल बी केलं खरं म्हणजे मलाच कळत म्हणजे माझी घर खूप इच्छा नव्हती पण बाबांची खूप इच्छा होती की मी एल एल बी करावं कारण त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यांनी नाही केलं आणि माझे पणजोबा हे ठाण्यातले खूप मोठे लॉयर होते अरे वा सो so, कोणीतरी घरात एल एल बी करावं कराव। असं आजोबांची पण इच्छा होती बाबांची पण इच्छा, इच्छा होती तर माझ्याकडून ते झालं म्हणजे मी काय खूप अभ्यास केला वगैरे असं नाही पण ते होऊन गेलं डिग्री पुरता होऊन गेलं बरोबर अच्छा म्हणजे अशा पद्धतीने आणि घरातच वातावरण होतं जसं तू म्हणालास की इतके मोठमोठ्या कलाकारांची पण उडबस होती आपल्याकडे म्हणजे मला आठवतंय की लहान असताना आम्ही एक पद्मश्री नटराज गोपीकृष्ण म्हणून महोत्सव म्हणून आता गेली हे आता ह्या वर्षी अठ्ठावीसावं वर्ष आहे तर अनेक म्हणजे ऑलमोस्ट इंडियातले जेवढे पण दिग्गज कलाकार आहेत सगळे येऊन गेलेत तर लहान असताना उस्ताद अमजद अली खान डॉक्टर सितारा देवी म्हणजे माझा एक फोटो आहे की सितारा देवी मला घेऊन <coughs> ठुमक चलत रामचंद्र हे भजन करतात सो so, ते लहानपणीपासून सगळ्यांना असं बघत आलो आहे सो so, ते त्यांना बघून इन्स्पिरेशन मिळून घडलेला आहे किंवा प्रयत्न चालू <laughs> <laughs> आणि आता मी तुझ्याकडे ती प्रिया की तुझ लहानपण कसं होतं ह्याच्या एकदम अपोजिट होत बिकॉज आमच्या फॅमिलीत बिलकुल असं काही कोणी म्युझिक फील्डमध्ये किंवा डान्स फील्डमध्ये असं काही काहीच नव्हतं बॅकग्राऊंडच नव्हतं बाबा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते आई वाईफ आहे बट लहान म्हणजे ऑलमोस्ट एक तीन चार वर्षाची असताना मला आठवत आहे की टी व्हीवर गाणी लागायची तो आपलं बॉक्स टी व्ही आणि मग आईने बघितलं की अरे गाणी लागल्यावर ही एकदम त्यांचं ट्राय करते कॉपी करायचं सो त्यांना एक कळलं की अच्छा हिला डान्सची आवड आहे सो मग त्यांनी मला बाबांच्या कुठल्या तरी फ्रेंडनी त्यांना सजेस्ट केलं की असे असे आय गेस तेव्हा तर आपला क्लास आणि केतकर सरांचा एकच क्लास तर बाईंकडे घेऊन आले क्लासमध्ये आणि मग सांगितलं की बघ हे असं असं आहे तुला शिकायचं आहे का म्हटलं आणि सगळ्या त्यात माझी फर्स्ट बॅच होती डा डान्सिंग ड्रीम म्हणून एक नाव दिलं होतं बाईंनी फर्स्ट बॅच होती ज्याच्यात एकदम पाच वर्षाच्या छोट्या 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 मुलींपासनं त्याच्या आधी त्या मोठ्या म्हणजे शाळा वगैरे yeah. शाळेतल्या जरा मोठ्या ज्यांना कळतंय yeah. का so we uh, की काय काय शिकवतोय तशी बॅच असायची बट नेमकं त्याच वर्षी त्यांनी ती बॅच सुरू केली सो वी व्हॅर द फर्स्ट फर्स्ट बॅच की एवढे लहानपणापासून बाईंकडे शिकतोय सो so मग तिथनं डान्स शिकायला लागले मग तेव्हा तोपर्यंत इट वॉज लाईक जस्ट हॉबी हॉबी like mm -hmm -hmm. शिक्षण चालू होतं मग त्याच्यानंतर कॉलेज मग हळूहळू जे असं आलं की अच्छा आता आपल्याला करिअर चूज करायचं आहे आणि मास्टर्स बॅचलर्स इन्स मास मीडिया वगैरे माझं झालं मग त्याच्यानंतर मास्टर्स इन मास मीडिया म्हणजे कम्युनिकेशन अँड जर्नलिझम झालं वगैरे पण जॉब करायचं आहे डान्स साईड बाय साईड चालू होता इशारतची परीक्षा झाली अलंकारची परीक्षा झाली कार्यक्रम चालू होते मग त्या घरच्यांनी विचारलं की आता काय नक्की तुझं फोकस काय म्हणजे तुला डान्समध्ये करायचं आहे का शिक्षणात म्हणजे जॉब वगैरे तेव्हा असं रिअलाईज झालं मला की नाही जॉब वगैरे तर आपल्याकडनं पॉसिबलच नाही आहे आपलं हेच होतं पण आपल्याला तिथपर्यंत रिअलाईज नाही झालं की आपलं हेच करिअर आपलं हेच पॅशन आणि आपल्याला ह्याच्यातच करिअर करायचं आहे देन मग असा एक पॉइंट आला की मग मी बाईंशी पण बोलले की असं असं आहे ते म्हंटले तू कर तू तू करू शकतेस ह्याच्यामध्ये तू करियर म्हणून विचार करायचा मग तो एकदम टर्न जर्नी टर्न झाली आणि मग डान्स मध्ये करिअर चालू झालं असं तोपर्यंत तुझा रियाज किंवा डान्स सगळ्या गोष्टी येस चालू होत जसे आला ते त्याच्या भावांचा एक कार्यक्रम होते प्रभावित म्हणतात तसं ते तो एक टर्निंग पॉइंट माझा तो होता की आपल्याला अरे बापरे आता करिअर करायचं आता काय पुढे तर मग तसा तो चेंज झाला अँड द बेस्ट पार्ट इज की म्युझिकल बॅकग्राऊंड ची फॅमिली नसून पण आई वडिलांनी तो सपोर्ट केला की हा हाँ. की तू कर की ठीक आहे नको करू जॉब वगैरे पैसे वगैरे बघू आपण आणि तरी त्यांनी सपोर्ट करून दे सपोर्ट मी लाईक की हा यू कॅन कॅरी ऑन इन दिस फील्ड किती छान ना नाहीतर जनरली जी लोक नॉन म्हणजे आता आम्ही म्हणजे मी झालं रोहित झालं आम्हाला घरात जन्मल्यापासून संगीताचं वातावरण हो, हो, आहे हो, हो. म्हणजे जी पण लोक येतात किंवा आमचे पण फॅमिली मेंबर्स पण आम्हाला तेवढा सपोर्ट करतात पण जेव्हा नॉन बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड असं असेल तर असं की हा ठीक आहे पण पैसे कमवण्यासाठी अजूनही असं बरेच वेळा जेव्हा आपण बाहेर जातो आणि कोणाला सांगतो की मी तबला वाजवतो किंवा मी डान्स करते तर ते पुढचा प्रश्न विचारतात की ते ठीक आहे पण पैसे कमवायला काय करतात जॉब काय करतात कारण अजून लोकांना ते म्हणजे हे पण एक फुल टाइम प्रोफेशन होऊ शकतं हो किंवा असतं हे अजून माहित नाहीये आणि त्याच्यात म्हणजे ह्याच्यात स्ट्रगल पण खूप जास्त आहे कारण नॉर्मली तुम्ही जेव्हा एखादा जॉब करता तेव्हा तुम्हाला एक मंथली सॅलरी फिक्स्ड इन्कम मिळतं मंथली सॅलरी मिळते आणि तुमचं एक डायरेक्शन uh, मध्ये रस्ता चालू असतो चाकोरी तुमची फिक्स पण इकडे म्हणजे एक महिन्याला एकदम खूप कॉन्सर्ट येतील तर एक महिना एकदम रिकामा असेल मग तेव्हा थोडस त्याच्यासाठी ते 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 माझे वडील शांत फार मुशकिल स्वभावाचे होते ते एकदम छान सांगायचे खूप कॉन्सर्ट असले एखाद्या महिन्यात या महिन्यात मी राजा आहे म्हणायचं आपलं क्षेत्र असं आहे की तुम्हाला काम सतत करायला लागतं म्हणजे रियाज करावं म्हणजे मला आज परवा कार्यक्रम मी आज रियाजाला सुरुवात करतो असं सांगू शकत नाही डिग्रीच तसं नसतं ती तुम्हाला लाईफ टाईम ती तुम्हाला साथ देऊ शकते गुरु म्हणजे बाबा पंडित मुकुंदराज देवा मला नेहमी सांगतात की तुम्ही एक दिवस रियाज नाही केला तर तुमची कला तुमच्यासन पाच दिवस मागे जाते तर तुम्ही जर डेली ते करत राहिला तरच तुम्हाला ती कला म्हणजे पर... हा म्हणजे त्यांचं म्हणजे हे त्यांनी त्यांच्या गुरुंकडून ऐकलंय की आपली जी विद्या आहे ते तांब्याचं भांड आहे सोन्याचं भांड नाहीये सतत आपल्याला घासावं लागतं एकदा करून जॉब डिग्री लिहिलो हो <laughs> हो <गया। laughs> पण खरंच आपल्या क्षेत्रामध्ये असं असू शकत पण काहीतरी एक असं असतो ना क्रिएटिव्हिटीचा की ते केल्यावरती आपल्याला आनंद येतो म्हणजे जसं तुला डान्स जर समजा रोजचा रियाज नाही केला तर जेवताना आपली आपल्याला गिल्टी वाटत की अरे आज मी काहीतरी मला जे करायचं कमिटमेंट ती आज मी केली नाही ना? कि तुलाही रियाज करताना असं वाटत असेल की अरे आज मी केलं नाही आणि आता दिवस गेलाय माझा असा असं खरं होत नाही कधी आपल्या बाबतीत आणि अ कार्यक्रमांना कशी सुरुवात झाली तुमची तुला तर लहानपणापासूनच होत पण तरी तू तुझा स्वतःचा पहिला कार्यक्रम तुला आठवत एकदम लहान असताना तर कुठे कुठे वाजवलं होत पण असं एकदम प्रॉपर असा पहिला तबला सोलो आपण म्हणू मी नववीत नववीत असताना माझी मामी आहे जिंदोरला असते मीना मामी म्हणून तर तिला एक दिवशी मी म्हणजे आमचं असंच ती घरी आली होती तर मी तिला म्हटलं की तू माझा तबला सोलो ठेव हो, मी येतो वाजवायला असं नववीत असताना मी तिला म्हणलं होतं आणि मी असंच म्हणून गेलो होतो तर तिने लक्षा ते लक्षात ठेवून त्यांच्या इकडचा जो गणपती उत्सव असतो त्यात तिने मला बोलवलं इंदोरला आणि मग तिथे फर्स्ट टाइम मी एक असा पाऊन ते एक तास तबला सुलो वाजवला होता अरे वा। तर तेव्हापासून सुरू झाला हो पहिला असा की मी प्रॉपर एकट्याने जाऊन म्हणजे फॅमिलीतलं कोणी आलं नव्हतं बरोबर मी एकटा गेलो होतो माझ्या बरोबर जे नेहमी आमच्या बरोबर असतात एका तुल दादा तो आला होता बर। तो ॲज अ केअरटेकर सारखा त्यांनी मला सांभाळलं होतं तर <laughs> तो, तो मला घेऊन गेला होता आम्ही तिकडे प्रोग्राम केला होता आणि मग आम्ही परत आलो होतो तो, तो एकदम लक्षात आहे मला छान की म्हणजे स्वतःच्या एकट्याच्या ह्याच्यावरती आपण दुसरीकडे जाऊन कार्यक्रम करून येतोय आणि तुझा असा काही आमचं मी नौपाड्यात राहते आणि बिल्डिंग खाली एक मोठं सार्वजनिक गणपतीच उत्सव असतो ना आपला oh, दहा oh. दिवसांचा वगैरे तर तसा असायचा आणि एकदा त्यांना कळायला लागलं होतं की अच्छा ही डान्स क्लासला जाते वगैरे असं सगळं तर ते जे जे ऑर्गनायझर होते त्यांनी घरी येऊन विचारलं की असं असं आहे आपला नेहमी असतो तर आमची आम इच्छा आहे की प्रियाने तिथे डान्स करावा असं करून आणि मग तिथे आणि खूप लहान होते आय गेस दुसरी तिसरीतच सीन आणि बाईंनी तेव्हा असं एकदम ते अमुनीत चतुरी काय पाहिलं ते गाणं बसवले माझं अजून आठवतंय आणि ते तिथे मी फर्स्ट टाईम माझा स्टेज परफॉर्मन्स की प्रॉपर समोर एक दोनशे एक ऑडियन्स आहे व्यवस्थित आणि तिकडे परफॉर्म केलं होतं सो तो माझा फर्स्ट कॉन्सर्ट नाही म्हणू शकत बट हा फर्स्ट परफॉर्मन्स स्टेज परफॉर्मन्स होता आणि मग त्याच्यानंतर बाईंकडे गॅदरिंग असायचे तर मग गडकरीत पहिल्यांदा बाईंमुळे परफॉर्म केलं आणि मग बाईंसोबतच कार्यक्रम तिथून सुरुवात झाली तुला बाईंच्या आठवणी म्हणजे आता इतके वर्ष तू किती वर्ष झाली असतील साधारण शिकायला लागून बावीस वर्ष बावीस वर्ष <laughs> तर त्याच्यामध्ये तुला बाईंच्या प्रत्येक गोष्टींची तुला म्हणजे आपल्या गुरूंची आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर ना तोपर्यंत आपण ओळखायला लागतो हो, हो। आणि आपले गुरु पण आपल्याला अर्थात त्यांनी पहिल्याच दिवशी आपल्याला ओळखलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते आपल्याला घडवत असतात तर त्यांच्या त्यांच्या कशा आठवण आहेत तुला म्हणजे शिकवतानाच्या बाई आणि आता तुझ्या त्या आजी सासू झालेल्या बाई ह्याच्यातल्या <laughs> तुला कुठल्या जास्ती आवडतात बाईचं व्यक्तिमत्व असं आहे की त्या सगळ्यांनाच आवडणाऱ्या आहेत त्या खरंच नक्कीच ना नाही नाही बाई एक आपण म्हणतो ना की एक रोल मॉडेल पहिले तर हो। त्या लहानपणापासूनच आहेत आणि एक घरी आपल्याला बाबा असतात ते सारखं सांगत असतात ओरडत असतात पण ना मे बी आमची जनरेशन आहे की जाओ बाबा तुम्ही गाय <laughs> जा गायतो पण बाईंसमोर हे बोलायची हिंमत म्हणजे ते त्यांच्याही एक म्हणतात वर, वर की खूप आदर खूप रिस्पेक्ट आणि खूप असं एक दडपण नाही म्हणू शकत पण इथं आदरा भीती आदर भी हो। की यांच्यासमोर आपण काही बोलायचं नाही त्या म्हणतील ती पूर्व दिशा त्या म्हटल्या तिकडे सूर्य तर इकडे सूर्य एकदम तसं आणि एक घरी पण तेच वातावरण होतं की गुरु गुरु सांगतात ते बरोबर तू एखाद दिवस असं कधीतरी होतं की आपल्याला खूप ओरडा बसतो प्रॅक्टिस नसते केलेली और एनिथिंग एनीथिंग आणि मग घरी येऊन आपली रडारड होते की अरे मला आज बाईंनी खूप ओरडलं आणि असं असं तर तेव्हा उलटा एक असं ना की आपल्या हे ठीक आहे करशील तू असं जाऊ दे तो ओरडला <laughs> तर उलटच होतं <सोता> का माझ्या घरी तेव्हा माहित नाही ते, ते बरोबर आहे तू काहीतरी चुकीच गेल्या नेहमी हाच हाच बॅकग्राऊंड असायचं घरी त्याच्यामुळे त्यामुळे मला पण कळलेलं की हां आई वडील पण आपल्याला सांगतात गुरु गुरु पहिला असं तर त्याच्यामुळे ती आणि क्लासचं एक सांगायचं तर त्या नेहमी म्हणजे कुठली पण एक छोटी आता आता तर मी मोठी झाली आता मी बघते की लहान म्हणजे युजली कसं असतं की हां मोठ्या मुलींचं जास्त डीप असतं किंवा जास्त कठीण असतं सो त्यांना एकदम प्रॉपरली शिकवणं वगैरे असतं पण त्या त्यांची एक विशेष गोष्ट म्हणजे लहान जी बॅच असते ज्यांना एकदम बेसिक बेसिक असतं की तत्कार असू दे किंवा तत्त तत्तत साधे थोडे पण त्यांचं जे शिकवण्याचं डेडिकेशन आहे इट्स हंड्रेड प्लस म्हणजे त्याला काही लिमिटच नाही आहे ते, त्या त्या लहान मुलीला पण जोपर्यंत कळत नाहीये प्रॉपरली की काय करतोय आपण आपल्याला काय करायचंय ह्या आत गेलं तर कुठे बघायचंय जोपर्यंत तिला ते कळत नाहीये म्हणजे तिचं तर कळायचं एवढं वय पण नसतं तरी पण त्या तेवढ्याच डेडिकेशनने प्रत्येक स्टुडंटला शिकवतात म्हणजे हे आजकाल म्हणजे मी आता हळूहळू थोडं त्यांच्यासोबतच त्यांना असिस्ट करून जेव्हा शिकवते मला असं कळत कसं नाही आहे तुला एक इथे हात केले की इकडे बघायचं तुला कळत कसं नाही आहे पण त्या अजिबात म्हणजे एवढे पेशन्स एखाद्या व्यक्तीत असायचं की बाई प्रत्येक शिष्याला की तर ही चांगली असते म्हणून हिच्याचकडे बघायचं असं नाही जी ज्या जेवढ्या स्टुडंट आहेत प्रत्येकीकडे तेवढंच डेडिकेशन आहे तेवढंच बघणं त्यांना शिकवणं तो एक म्हणजे गुरुच असं काहीतरी करू शकत पेशन्स किती वाढवा ना त्यांचा ते एक झाल्याच्यानंतर हावभाव तर सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे हो, की शी इज द क्वीन त्यांना कोणी भावांगात टच नाही बीट नाही करू शकत सो त्या आणि त्यांचा अभ्यास खूप म्हणजे खूप वाचन खूप साहित्य वाचन सो कुठल्या तर मेनली कथकमध्ये भाषा असते सो त्याचे शब्द आमच्या मी माझी जी जनरेशन आहे किंवा त्यांना नाही कळत की काय म्हणण्याचं काय काय अर्थ आहेत पण त्यांना कुठलाही शब्द असू देत कुठलाही त्याच्या मेनली जे ठुमरी असते त्याच्या मागे सपटेक्स जास्त असतो हो। की नॉर्मल आता काही तर डगर पॅरे तर नॉर्मल ती डगर नाही आहे तर तिच्या मनाचा रस्ता असेल तर ती कुठल्या कुठल्या डगर असू शकतात की जिकडे तो तिला थांबवतोय जिथे तो येतोय मना विचार असतील सो तो जो सप्टेक्स आहे त्याचा जो अभ्यास आहे त्यांचा तो खूप व्हेरी अमेझिंग इट्स बियॉन्ड तर मग त्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकताना की अरे ह्याच्या मागे हा पण थॉट असू शकतो अरे ह्याच्या मागे हा पण थॉट असू शकतो सो so, ते खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडे आणि त्याच्याचमुळे भावांग आरशासारखं आपल्याही मधनं ते तुमच्यात उमटत असेल असा असा अनुभव आहे का की तुझा कि, कि जिथे तुला काय आपल्या गुरुचं आपल्याला जेव्हा मोठेपण असं एकदम दिसत आणि डोळ्यात पाणी येतं असा कधी तुला हो हो बाई जटायू मोक्ष करतात हा आणि तेच जसं मी म्हटलं की आमच्या जनरेशन एवढं महाभारत राहीन रामायण एवढं कधी एवढा इनडेप्त कधी अभ्यास नसेल किंवा किंवा कधी कि एवढा इंटरेस्ट नाही आम्ही केलंच नाही बघितलंच नाही त्या गोष्टींकडे आणि गेस फर्स्ट टाईम गडकरीमध्ये बायनी ती स्टोरी करायचं ठरवलं आणि आम्ही आम्ही एकदम छोटा होतो लाईक अराऊंड सेवन एट इयर्स आणि तेव्हा काही कळत पण नव्हतं असं की अरे काय काय आता भावांग जस्ट बाई नसतात म्हणून एकदम की हां बाई नसतात आणि आम्ही सगळे बसलो बाईंनी ज्या प्रकारे ते सगळं युद्ध आणि त्याचा एक पंख कापल्यावर त्याच्यातल्या ज्या भावना की mm. तो कसा तडफडतोय आणि तो आता दुसरा पण पंख कापलाय तरी पण रामाला ते सांग सांगायचं आहे की तिकडे घेऊन गेले आणि बिना हात फक्त चेहऱ्याच्या एक्सप्रेशनने जे त्यांनी एक्सप्रेस केलं मला असं गुजबं दॅट वॉज अमेझिंग क्या बात है? <laughs> ही अशी लोक आता परत होणं शक्य नाही असं येते रोहित तू आता जसं म्हणालास की इंदोर ला जाऊन तुझा पहिला कार्यक्रम झाला तर ना आता मला परत तू एवढा छान इकडे आलाय स्टुडिओ मध्ये तर तुझ्याकडून परत काहीतरी मस्त ऐकायची इच्छा आहे नक्की नक्की तर काय ऐकवशील आता आज थोडा एक रेला आणि मग त्याला जोडून काही बंदीशी म्हणतो आणि मग वाजवून दाखवीन क्या क्या बात मस्त मस्त मजा आली थँक्यू मस्त आता तू बाईंची एवढी सुंदर आठवण सांगितली म्हणजे जेव्हा तू तु बोलताना तुझ्या डोळ्यातलं पाणी चमकलं तसंच मला पण खरंच डोळ्यात पाणी आलं की आणि अंगावर अगदी शहारे आले की मोठी लोक खरंच उगाच मोठी नसतात म्हणजे त्यांचं मोठे पण छोट्या छोट्या गोष्टीतून सतत आपल्याला जाणवत असत मला सांग रोहित की तुला अशी काही आठवण आहे का अशी काही आठवण म्हणजे एक्झॅक्ट नाही आठवत पण म्हणजे मी लहानपणीपासून बाबा जेव्हा शिकवतात तेव्हा ते एकदम वेगळे असतात आणि असे म्हणजे आता तुझे तर खूप चांगले मित्र आहेत त्यामुळे हो, तुझ्याबरोबर खूप <laughs> हसत खेळत आणि सगळं असं असतं पण जेव्हा ते शिकवायला बसतात तेव्हा ते म्हणजे मी असेन किंवा कोणी दुसरा स्टुडंट असेल की जर रियाज नसेल केला किंवा काही चुकत असेल आणि त्यांचं ऑब्झर्वेशन एवढं म्हणजे ऑब्झर्वेशन आणि त्यांचा कान एवढा म्हणजे तयार आहे की म्हणजे ज्या चुका ज्याला म्हणजे मी आता एवढ्या वर्षी शिकतोय की मी पण एखाद्याला सांगू शकणार नाही अशी चूक ते कुठून लांब असतील तरी येऊन सांगतील की नाही तुझं हे चुकतं आहे आणि ते जर नीट बघितलं लक्ष देऊन तर ॲक्च्युली ते जर सुधारल्यावर खूप चांगलं वाचतं ते आधीच्या पेक्षा आणि अजून एक नेहमी मी असं म्हणतो की बरेच वेळ असं होतं की आता गेले लॉकडाऊन पासून मी त्यांच्याबरोबर बर बरेच वेळा रियाजाला बसतो असं एवढे वर्ष ते कधी म्हणले नाहीत की बस माझ्याबरोबर रियाज आला वगैरे पण लॉकडाऊन मध्ये त्यांना पण खूप वेळ होता मला पण वेळ होता तर त्यांनी मला हे केलं की ये तू आपण एकत्र थोडं वाजवूया तर तेव्हा मी Uh, जेव्हा आपण एकटा रियाज करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं आपलं खूप चांगलं वाजतंय पण जेव्हा तीच गोष्ट ते वाजवतात तेव्हा त्यात ते खूप जमीन आसमानाचा फरक असतो <laughs> तर ते ऐकून आपण अजून इन्स्पायर होतो की नाही अजून रियाज केला पाहिजे वगैरे आणि परत रियाज करून जेव्हा आपण परत आता आधीपेक्षा आपलं सुधारलेलं असतं पण आपल्याला असं वाटतं नाही आता चांगलं आहे तर परत त्यांच्यासमोर गेल्यावर त्यांनी तीच गोष्ट परत वाजवून दाखवली की असं वाटतं की अरे नाही अजून रियाज करायची गरज आहे ह्याच्यावर तर त्यामुळे तर एक आहे आहे की पण म्हणजे तुझं आणि माझं त्या बाबतीत सारखं याच्यासाठी मी म्हणेन की वडीलच जेव्हा आपले गुरु असतात तर तेव्हा ते एरवी खूप वेगळे असतात पण जेव्हा ते आपले गुरु म्हणून किंवा एखादी बंदिश शिकवायला किंवा काहीतरी शिकवायला जेव्हा आपण त्यांच्या समोर बसलेलो असतो तेव्हा म्हणजे मला तर असं नेहमी वाटायचं म्हणजे माहिती नाही तुला पण असं वाटलं का कारण माझे वडील पण भयंकर कडक होते तर त्याच्यामुळे मला दिवसा अरे हे किती छान हे आलेले विद्यार्थी चार तासात घरी निघून जातात त्यांना घरी जाऊन वेगळं वातावरण मिळेल पण माझं काय ना दिवसभर तर आपण त्याच सतत वातावरणाखाली वाढत असतो म्हणजे बरेचदा असं आम्हाला असं व्हायचं की आमच्या घरातही रोज पाचशे पाचशे विद्यार्थी शिकायला येणारे तेव्हा होते तर आणि गाणाऱ्यांची मुलं म्हटल्यावर आम्हाला पण उशिरा उठायची जरा सवय होती <laughs> पण काय असायचं सकाळीच सात वाजता आठ वाजता क्लासला येणारी <laughs> मुलं <laughs> मग मी झोपेतच सांगायचो आई ते सारंग आहेत ना त्यांनी अवराज सुद्धा नि घेतलाय ग कोमलनी वाजवायला मग <laughs> <सान। laughs> माझ्या आईला पण फार आनंदाची गोष्ट <laughs> असे की या निमित्ताने तरी <laughs> उठेल लवकर मग ती सांगायची ऐकवत नाही ना मग उठा लवकर आणि तुम्ही जाऊन सांगा मी नाही सांगणार जाऊन दे असं पण म्हणजे इतकी सवय होते की ते सारखं सतत कानावर पडून पडून तुम्हाला म्हणजे मला आठवतच नाही कधी की मी हे जे भूप दुर्गा सारंग ही जी काही सगळी सुरुवातीची राग आहेत मी कशी शिकले किंवा माझी त्याची वही मला कधीच करायची गरजच पडली नाही किंवा मला लिहून घेतलं पाहिजे वगैरे असं काही नाही इतरांना शिकवून आणि सतत ऐकून म्हणजे अगदी कंटाळा येईस तोर त्या गोष्टी ऐका ऐकाव्या लागायच्या तर ते तसं तुला पण होत असेल आणि बाबांनी म्हणजे इतक्या महान कलाकारांबरोबर वाजवलं हो। आहे म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा बेगम परवीन सुलताना डॉक्टर प्रभा अत्रे त्यामुळे त्यांचं असं असतं की म्हणजे एक पर्सेंट सुद्धा कमी त्यांना चालत नाही हो। त्यामुळे म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की आता चांगले वाजवणारे तबलावाद खूप आहेत हो। पण उस्ताद जाकीर हुसेन एकच आहे हो। किंवा पंडित स्वपन चौधरी एकच आहेत तर तुम्हाला त्या लेवलला जायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे चांगले तर तुम्ही वाजवताय पण त्या चांगल्याच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला अजून खूप साधना केली पाहिजे आणि म्हणजे तू मगाशी म्हणली असा एक्सपिरियन्स तर मी त्यांची जी एक प्रेझेंटेशनची जी एक आहे पद्धत बाबांची की म्हणजे ही पण ॲग्री करेल त्याला की बरेच लोकांचे तबला सोलो ऐकतो सगळे चांगलेच वाजवतात पण बरेच वेळा मी ऐकतो की ऑडियन्समध्ये पाच टक्के लोकांना तबला कळत असतो बाकी नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांना तबला काही कळत नसतो हे खूप सुंदर बोलते तर त्यामुळे एखादी आहे ती जर नीट एक्सप्लेन केली नाही किंवा काय वाजवतोय बरेच वेळा तबलावादक खूप तयार रेले आणि कायदे हे वाजवतात पण समोरच्याला ते मोनोटोनसच वाटत राहतात कारण त्याच्यात काही भाषा नसते किंवा जसं गाण्याला हे असतं किंवा गाण्याला शब्द असतात किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आपण गान, हा म्हणजे छानपैकी ऐकायला चांगलं वाटतं तसं तबला हा तसं बघायला गेलं तर बीटिंग इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे जास्त वेळ लोक सहन नाही करू शकत जर नुसतं चालू राहिला तर पण जर त्याला नीट प्रॉपर समजवलं प्रत्येक गोष्टीला किंवा थोडं लोकां आपल्या भाषेत काही समजवलं जसं की बाबांची एक बंदिश आहे की धगत तकिट धगत तकिट धा घे न घे धगत दगध नाग न धडक धरक धा घे 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 धा घे 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 धा घे 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 धा तर ते सांगतात की आपण लोकांच्या घरी जातो आणि आग्रह आपल्याला होतो तर तो आग्रह कसा असतो तर धगत धगत धा धगत धगत धा घे धगत घे 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 धा घे 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 धा घे 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 धा तर ह्याच्यातून तो असं जर लोकांना समजवलं तर ते खूप आवडतं आणि नंतर लोक येऊन सांगतात सुद्धा की तुम्ही असं समजवल्यामुळे आम्हाला एंटरटेनिंग झाला तुमचा तबला सोलो असं हे खूप शिकण्यासारखं आहे हो खरंच आणि म्हणजे जसं तू म्हणालास की मुकुंदराज आणि आम्ही खूप जुने मित्र आहोत पण त्याचा चेहरा तुम्ही कितीही अवघड बात तबल्यातनं काढा त्याचा कधीही चेहऱ्यावरची आनंद कुठेही गायब झाला आहे किंवा मी काहीतरी अवघड आता वाजवतोय बघा म्हणून काहीतरी चेहरा होतोय असा कधीही होत नाही म्हणजे इतका प्रसन्न चेहरा असतो आणि इझी असतो की म्हणजे तुम्ही तर शिष्य आहात किंवा तबल्यातलेच विद्यार्थी आहात किंवा कलाकार आहात त्या तुम्हाला ती गोष्ट पटकन कळेल पण एक सर्वसामान्य माणसांना पण असं वाटतं की अरे हे खूप सोपं आहे सोपं पण खरं तर सोपीच गोष्ट खूप अवघड असते पण तो जो त्याचं जे तू म्हणाला प्रेझेंटेशन जे आहे ते चेहऱ्यावरती कुठेही अवघडपणा मिळूच दिसत नाही इतक्या सहजतेने त्यांचं सगळं सादरीकरण असतं म्हणजे आता मी येते तुमच्या एक असं एक्झाम्पल देतात ते की तुम्ही विमानात बसता आणि विमान वरती उडत तर जर त्याचा जो स्पीड असतो तो आपण विचार पण नाही करू शकत कर असा स्पीड असतो हो. पण आतमध्ये बसून आपल्याला काही जाणवत नाही का। तर असं तुमचं वादन असलं पाहिजे की तुमच्या चेहऱ्याकडे बघून ऑडियन्सला वाटलं पाहिजे की ते विमानात बसले त्यांना जर तो स्पीड जर आतमध्ये बसलेल्या माणसाला कळलं की जे आठशे किलोमीटर पर आरनी जर ते धावत आहे तर त्यांना वाट लागेल <laughs> नॉर्मल याची तसं <laughs> तुमचं वादन नसलं पाहिजे हो लोकांना एकदम रिलॅक्स वाटलं पाहिजे तुमचं ऐकताना त्या गोष्टीचं मला खरंच त्यांचं नेहमी इतकं ती करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे एकतर दिसणं तुमचं बॉडी लँग्वेज स्टेजवरती ते आहेत हे तुमच्या बॉडी लँग्वेज ते त्या गोष्टी तो काय तो तुमच्या साधनेतूनच तयार होतो मला असं नाही वाटत आर्टिस्ट सांगतो की मी आल्यावरती तुम्ही असे बघा असं असं पण त्याचं जे काही वागणं आहे इवन <laughs> मैत्री जपण <जपना, laughs> ही पण एवढी मोठी गोष्ट आहे की कि कितीही वर्षांनी भेटलो तरी रोजच भेटतोय अशीच मैत्री त्याची आणि तोच सच्चा कलाकार आहे म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी जपत आणि त्या तुझ्यामध्ये आणि आता तुला पण तो अनुभव मिळतोय बर आणखीन आता मी एका खूप छान गुलाबी प्रश्नावरती येत की तुम्ही प्रेमात कसे पडलात ह्याची आम्हाला अरे अबरे एक मोठ्या पॉडकास्ट करूया आपण परत करूया किंवा हा पॉडकास्ट मोठा झाला तरी काय नाही ऍक्च्युली एकदम नॉर्मल बेसिक लव्ह स्टोरी आहे आम्ही खरं खूप म्हणजे आता क्लासमध्ये मी येते सो बाल मित्र म्हणजे बालपणापासून एकमेकांना वगैरे असं आधी मला ही अजिबात आवडायची नाही कारण त्याची एक स्टोरी आहे एक तर ती लहानपणीपासून आहे त्यामुळे मनमाकुळ बोलून टाकत त्यामुळे त्या ओळख <laughs> त्या वगैरे होती पण <laughs> एक जनरली मी म्हणजे आजीचा नातू आहे किंवा त्यांचा मुलगा आहे म्हणून एक आ, ना सगळे सगळ्या तर सगळ्याच्या मुलींना थोड्याश्या थोड्या रिस्पेक्ट नी वागायचं आणि ही कधी पण आली की माझ्या माझी काहीतरी खोडी खोड काढणार किंवा असंही करायची तर त्यामुळे मला जरा असं हिच्या बाबतीत की नको ती दूरच राहू दे माझ्या ह्याच्यावर का वाईट होतं आम्ही मला आठवतोय बाईनी बाई आम्हाला बँकॉकला घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमचा एक डान्स होता म्हणजे सगळ्या ग्रुप डान्स तर मी आणि माझी पार्टनर आता काय माहिती मे बी आम्ही चांगले नाचतो जसं तर आम्हाला ना मध्ये उभं केलं होतं तर एक असतं ना आपण मी मध्ये मध्ये उभं राहून नाचणार असं तर असं फुल प्रॅक्टिस वगैरे चालली आणि ऑल ऑफ सडन काय माहित कुठून ह्याची एंट्री झाली त्या की हा पण येतोय आणि ह्यालामध्ये उभं केलं का बाईंचा नातू आहे तेव्हापासून म्हटलं बस आता मला नाही पटत आणि हसबंड नाही की खूप छान नाचतोय वगैरे जस्ट बिकॉज बाईंचा नातोय म्हणून मध्ये उभं केलं म्हटलं हे काय आला काय अर्थ नाहीये म्हणून आमचं असं वैर होतं त्याला जरा असं मग थोड्या दिवसांनी म्हणजे मोठे झालो मग एकत्र परीक्षा वाजवायचा कार्यक्रम वाजवायचा मग मैत्री वाढली आणि मग हा वेळ <laughs> कधी <मा laughs> ती वेळ आय गेस फोर uh, फोर अँड हाफ इयर्स बॅक uh, मग देस्ट आणि मग मग मला प्रॉपर झालं का फुल बिल असं नाही एवढं नाही बट हा सेम सम हाव असं बेसिक पण मग मला असं फुल हे झालं ग की आता समजा आता जी आमची जनरेशन मी म्हंटल की अ तसं ब्रेकअप असं <laughs> वगैरे होत असत हो ना म्हणजे असं नाही की बाबा हा ह्याला हो म्हंटल तर ह्याच्याशीच आपण लग्न करायचं असं तर नाही आमची जनरेशन लाईक like, डिअर जिंदगीप्रमाणे की चेअर्स आपण बघायचे जी कम्फर्टेबल आहे देन वी कॅन लाईक बाय तर तसं हो तर मला थोडं म्हटलं अरे बापरे आपण समजा झालं आपल्यात खरंच सिरिय म्हणजे हो म्हटलं मी आणि मग त्याच्यानंतर नाही वर्कआउट झालं तर मग अरे बाईंचा ना तू मग रिलेशन्स करा मग माझा डान्स क्लास बंद होईल का हे सगळे थॉट्स ग म्हटलं नाही नाही आपण असं काही केलं नाही पाहिजे हे जरा चुकीचं आहे हे असं पण देन इव्हेंच्युअली काय माहिती सिरियसली होत होत गेलं आणि मग ते झालं आणि माझ्या घरी बरच ओपन होत त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी लगेच आईला सांगून टाकलं बट माझे मी असं कधी म्हणजे सांगितलंच नव्हतं असं काही रिलेशन नाहीच सांगे मी खूप लेट सांगितलं म्हणजे ऑलमोस्ट की आता लग्न करायचं आणि आधी एक तीन चार महिने हा माझा प्रेम आहे तेव्हा मी सांगितलं की आहे मग त्यांनी मग तेच नॉर्मल असं काहीच नाही आमचे अर्धे दोन लॉकडाऊन मध्येच गेले जसं त्याच्यामुळे हा तो ट्विस्ट होता की जस्ट आमचं असं नवीन नवीन रिलेशन एक असतं ना की आपण भेटूयात आणि पिक्चरला जाऊयात आणि हॉटेल और समस तर आणि एकदम असं लॉकडाऊन मग एकदम तेव्हा ऍक्च्युली मला असं वाटतं की ते बॉन्ड जास्त स्ट्रॉंग झालं की आपल्याला कळायला लागलं की छा की खरं प्रेम आहे आपलं आणि आपल्याला भेटता येत नाही आणि सगळंच म्हणजे सांगितल्यावर कसं झालं आईला सांगितल्यावर आई, आई म्हणली मला जरा डाऊट होताच वगैरे पण ठीक आहे म्हणजे चांगलं आहे बिकॉज डाऊट का आला हा मुलगा कधीच कुठल्या मुलीसोबत असं साधं खाली इथं पाणीपुरी पण खायला नसेल आणि ऑल ऑफ एका मुलीवर पिक्चरला जातोय मग ना आणि <laughs> सांगायचं फ्रेंड आहे की हां जा 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 चारे 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 <laughs> <laughs> हा मी त्याच्याकडे चाललोय त्याच्या उडा का त्याला आजकाल भेटायला लागलाय म्हणजे मग तो डाऊट त्यांना कळलं की हा एक हा कोई फ्रेंड नाही आहे सगळ्यात मजा अशी आली होती की आजीला माहिती नव्हतं बरेच ती एक दोन एक दीड वर्ष आजीला माहिती नव्हतं माहिती आणि म्हणजे माहिती म्हणजे आम्ही सांगितलं नव्हतं मी किंवा आईनी पण असं कन्फर्म सांगितलं नव्हतं आणि एक दिवशी लॉकडाऊन होता तर मी असंच काहीतरी रात्री आजीशी गप्पा मारता मारता आजीला सांगून टाकलं की असं असं आहे वगैरे हिला पण मी सांगितलं नाही मी आजीला सांगतोय वगैरे मी डायरेक्ट सांगून टाकलं तर राजी म्हणली हो मला माहिती आहे मला बाहेरून कळलं होतं मी ऍक्टिंग करत होते की मला माहिती नाही फोन करून सांगितलं की मी ना आजीला सांगितलं मला ना दोन मिनिट आता काय असं एकदम आपल्याला एकदम थंड पडायला होत ना असं किंवा बाप ह्यांना कळलंय असं एकदम डेंजर बेट नाही गुड आफ्टर ऑल अंत भला तो सब भला आणि अशी सगळी स्टोरी पुढे लग्नाच्या दिशेने सर लग्न बात आहे पण मग आता तुला कसं वाटतंय म्हणजे तुला ह्या वातावरणाची आधी सवय नव्हती आणि आता दिवसभर दिवसभरशील की गेले इतके वर्ष मी त्या घरात जाते आणि शिकतेय त्यामुळे ना पहिल्या सुरुवातीला मला सगळे सेम असाच प्रश्न विचारायचो की आत्ता तुला कसं वाटतंय आत्ता तुला कसं वाटतंय तर मला असं वेगळं काही वाटत नव्हतं बिकॉज मी एवढं आणि बाईंचं एक असं म्हणजे तो एक औरास तसा आहे की तुम्हाला असं एकदम घरी तुमची कोणतरी आजी तुम्हाला शिकवती एकदम तसाच एक असं होमली असं एक फील यायचं एकदम की हे घरच आहे आपलं हे क्लास नाही हे आपलं घर आहे त्याच्यामुळे असं मला एकदम वेगळं असं पटकन असं काही वाटत नव्हतं की हां बाई आहे दादा आहे सगळे आपलेच आहेत लोक पण हा म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी रिलेशनशिप चेंज झाल्यामुळे थोडं ते आहे पण त्या कधी असं दोघी पण म्हणजे आई पण म्हणजे सासूबाई आणि बाई दोघे पण असं कधी मला असं जाणवलं नाही की अच्छा आपण नवीन ह्या घरामध्ये असं वगैरे एकदम परत संध्याकाळी सात साडेसात वाजली की चप्पल घालून हो हो झालं आता क्लास नाही नाही असं काही झालं म्हणजे खूप पटकन मिक्स झाले मी असं म्हणू शकतो हेच जर कुठलं अननोन घर असतं किंवा लाईक अरेंज मॅरेज टाईम तर खूप मला ऑबियसली जसा सगळ्यांना वेळ जा जातो तसा वेळ गेला असता बट जस्ट बिकॉज ते एवढे सगळे फॅमिलीयर होते मला की मला वेळ नाही लागला रुळायला त्याच्यामध्ये आणि सासूबाई पहिले तर सगळे मान्य करतील ती सासूबाई नाहीच आहे <laughs> वाटतच नाही ती जसं आमचं बॉन्ड लाईक मैत्रिणीच आहोत आम्ही आणि तशाच राहू असं तसाच आमचा बॉन्ड आहे की ती असं असं कसं हे गाणे गेलोय असं असं कधी अशा कधी गोष्टी झाल्याच नाही ते असं सिरियल मध्ये दाखवतात असं ओरडते कधी कधी तिला असं नाही म्हणजे ती थोडं काळजी घेतलं पाहिजे ना तर डान्सर आहे तर मग तिचं असं ती थोडीशी हा काय नाही काय मला स्वतः <laughs> पाई <laughs> 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 अरे असं नाही गेलं पाहिजे तू काळजी घेतली पाहिजे पाय दुखत म्हणजे डॉक्टर कडे गेलं पाहिजे पण तू अरे तुरे करतेस तिला की हो कारण तिला आई म्हणते तर मग ते अग अहो आई नाही म्हणत मी अगं आईच म्हणते किती छान पडणं हे की नाहीतर आईला अहो म्हटलं की जरा ते हा मग ते मग चेंज रिलेशनशिप त्याच्या आधी तुला लग्नाच्या आधी काय म्हणायची सवय um, अरे तो तर एक मोठा मी बाबांकडे शिकायचे आणि बाबांच्या क्लासमधल्या सगळ्या मुली त्यांना दादा म्हणतात तर अरे दादा आणि अगं ताई तर ता, सगळ्यां सगळं असं अरे दादा सासऱ्यांना अरे, <laughs> अरे दादा अरे दादा इकडे अरे दादा तिकडे जा असं कसं तू अरे अरे कसं म्हणतेस म्हंटल पण लहानपणापासून मी म्हणजे त्यांना त्याच नावाने किंवा अरे तुरेच करते त्याच्यामुळे आता हे माहिती नव्हतं ना की असं पुढे त्याच्यामुळे ते ते मला डिफिकल्ट अरे पटकन <laughs> <ना है laughs> अरे दादा असं नाही असं नाही अहो बाबा असं हे उलट मला जास्त डिफिकल्ट गेलं की चेंज करायला की नाही आपण आता अरे नाही म्हटलं पाहिजे अहो अहो सह म्हटलं पाहिजे दॅट वॉज थोडा डिफरेंट हे मला एक सांगा की आता लग्न होऊन तुम्हाला साधारण एक तीन एक झाले असतील आता हा होती बरं म्हणजे इतका खरं कमी वेळ आहे की आता वाद घालण्याची अजून तुमच्यापर्यंत वेळच नसेल आलेली <laughs> आधी चार वर्ष झाली आहेत रिलेशनशिप ती रिलेशनशिप मध्ये गेली ना तर आता हा नवीन संसार तुमचा सुरू झालाय तर तुम्ही दोघेही आर्टिस्ट आहात तर तुमच्या दोघांच्या मधला संवाद कसा असतो हे आम्हाला ऐकायचं आहे आपण काम करू आम्ही एक बंदिशीतनं संवाद साधतोय का क्या बात चालेल बिलकुल ओके आमचे गुरु तारमेळ पंडित मुकुंदराय सर यांचीच एक रचना आहे एक बोल दोन वे रिपीट होतो so, त्याला दुहेरी बोल असं म्हणून एक बंदिश आहे ओके तर एक बोल हा म्हणेल एकदा एकदा मी म्हणेल so, त्याच्यातला एक फरक आपण एक छोटासा ट्राय आम्ही प्रयत्न करतो आम्ही कधी के केला नाही आधी पण एक ट्राय चल तर कधी कधी धादन धंदा धादन धंदा धातन तिंता

वाह क्या बात है? अरे इतकी मजा येते माहितीये की असं वाटत सगळ्याच नवरा बायकोनी अशाच बंदीशी तर कोणाचं भांडायचं मन होणार नाही मला आता अशी परत एक अशी इच्छा जागी झालीय की तुझ्याकडून काही बंदीशी प्रत्यक्ष मला नाचून बघायची खूप इच्छा होतीये तर बघूया येस येस शुअर चला प्रिया मला तुला असं विचारायचंय की तू आत्ताच रिसेंटली मी असच सोशल मीडिया थ्रू बघितलंय की तू शूटिंग लाईफ पण बरच हे केलंय तर तुला काय आवडतं म्हणजे स्टेजवर प्रत्यक्ष डान्स करणं की शूटिंगच्या साठी ते जे लाइफ तू अनुभवलंय ते खरं असं मी चूज नाही करू शकत जसं म्हणतात <laughs> दोन्ही खूप डिफरंट डिफरंट प्लॅटफॉर्म्स आहेत जसं स्टेजवर आपण म्हणतो की जे आहे ते आत्ताच आहे तुला चुकी चुकीला हे नाही आहे हा जसं तू एकदा झालं की झालं सो so ते जे काय आपण करतो फुल एकदम एनर्जी नाही की आता आपल्याला जाऊन फाळून यायचं एकदम तसं ते स्टेज लाईफ आहे पण शूटिंग मध्ये वॉट आय फील की तुमचं जोपर्यंत बरोबर येत नाहीये तर तोपर्यंत तुम्हाला ते रिटेक्स द्यायचा चान्स असतो तुमच्याकडे चान्स असतो की तुमच्या चुकीला तुम्ही बरोबर म्हणजे ज्या चुका आहेत त्या हाईड करून तुम्ही बरोबर शॉट देऊन ते एक परफेक्ट फ्रेम तुम्ही क्रिएट करू शकता सो दोन्ही खूप डिफरंट डिफरंट आहे सो असं एक चूज नाही करू शकत बट हां म्हणजे दोन्ही आवडतात मला uh, असं पण मग तू आत्ता रिसेंटली काही कोरिओग्राफी पण केली आहेस बऱ्याच मुव्हीजसाठी हा तर त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगशील तू ते एक, एक सेम सेम प्लॅटफॉर्म आहे लाईक कथ्थकच आहे त्याच्यामध्ये पण गाणी आहेत जसं आपण भावांगात सादर करतो पण काय म्हणू आपण की फ्रेम ते तो एक चौकोनात आपल्याला अडकायचं असतं म्हणजे त्या फ्रेमच्या बाहेर तुम्हाला जात आहेत त्यामुळे कोरिओग्राफी वाईज खूप डिफरंट थॉट्स आहेत त्याच्यामध्ये जसं ह्याच्यामध्ये आपल्याला सा, सांगितलं जातं म्हणजे गुरूंकडनं की तुम्ही पूर्ण स्टेज कवर अप केलं पाहिजे तुमच्या प्रत्येक स्टेजच्या कोपऱ्यात वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही दाखवता आल्या पाहिजे समजा ह्या साइडला तुमचं आवडती गोष्ट तर दुसऱ्या साईडला ना आवडती गोष्ट दाखवून तुम्ही तस त्याप्रमाणे तुमची कोरिओग्राफी झाली पाहिजे पण जसं शूटिंगला असतं तिथे इकडे प्रॉपर सेटच क्रिएट असतो म्हणजे तुम्हाला झोपाळा दाखवायचा तर तुम्हाला ऍक्टिंग न करता प्रॉपर झोपाळ्यावर बसून तुम्हाला करायचंय मग तुम्ही त्याच्यावर काय डान्स कराल मग तुम्ही त्याच्यावर कशी कोरिओग्राफी कराल कसे एक्सप्रेशन कराल तर तो, तो एक वेगळा पूर्ण वेगळी थॉट प्रोसेस आहे त्याच्या मागे सो त्या ती कोरिओग्राफी करणं इट्स व्हेरी लाईक क्रिएटिव्ह कोरिओग्राफी आपण म्हणू शकतो की खूप तुम्हाला विचार केला पाहिजे की काय ह्याच्यात किती आपण इनोव्हेटिव्ह कसं दाखवू शकतो किंवा काय कोरिओग्राफी करू शकतो समजा ग्रुप असेल तर मग ग्रुपला तुम्ही कसं स्क्रीनला डेकोरेटिव्ह आपण खूपदा बघतो की जेव्हा डान्स असतो तेव्हा एक टॉप शॉट लावलेला असतो हो, हो. की वर्ण आणि मग ते पूर्ण कोरिओग्राफी सर्कल असेल किंवा इन आउट असेल जे दिसायला खूप कॅची असतं आणि लोकांना ते बांधून ठेवतं त्या गाण्यासोबत तर त्याप्रमाणे तशी त्याची कोरिओग्राफी सेट करणं किंवा त्या एवढ्या सगळे जे डान्सर्स आहेत त्यांचा एक साथ सिंक्रो व्हावी तर त्यासाठी खूप रिअर्सल त्यांच्या रिहर्सल्स घेणं तर इट्स लाईक खूप वेगळं डिफरंट लाईफ आहे तर ते पण मी खूप सध्या एन्जॉय केलं आणि लाईक चिनी प्रकाश सर असतील एक शोभिता मॅम म्हणून आहेत त्या कोरिओग्राफर्स आहेत त्या आहेत और नशिबाने खूप चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शबीना मॅम आहेत ज्या प्रेमरतन पायो आहे ते त्याच्या कोरिओग्राफर्स आहेत किंवा आत्ता जो सलमानचा एक मूवी आला आहे त्याच्या किंवा आता गदर टू म्हणून येतोय सो त्याच्या त्या कोरिओग्राफर्स आहेत सो ह्या अशा सगळ्या ह्या फील्डमुळे मो, मोठमोठ्या आणि चांगल्या सोबत काम करायची एक संधी मिळाली सो अच्छा ते पटी कशी आली तुझ्यापर्यंत मी एक परफॉर्मन्स केला होता कथ्थकचा आणि त्याचं म्हणजे ते एक शूट होतं पर्फ, परफॉर्मन्स परफॉर्म म्हणजे एक शूट होतं एक, एक फिल्टर कॉपी म्हणून एक चॅनल आहे तर त्यांच्यासाठी एक ॲडवर्टाईज होती कमर्शियल तर तिकडे मी शूट केलं होतं आणि तिकडे ज्या कोरिओग्राफर्स होत्या त्या ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कोरिओग्राफर म्हणून नोन होत्या सो शी त्यांनी बघितला माझा डान्स आणि मग तिथून त्यांनी मला एकदा विचारलं की तू करशील का असं असं माझा प्रोजेक्ट आहे आणि मग अशी एंट्री झाली एंट्री हा सो आता एक लाईक आता तुम्ही ॲड बघितलीच असेल जवान म्हणून पिक्चर येतोय शाहरुख खानचा सो आता त्यात ता मला थोडंसं कोरिओग्राफी करायचा चान्स मिळाला तो शाहरुख खानचा आहे रेड चिलीच प्रोडक्शन आहे तर सो लाईक बिग ऑपॉर्च्युनिटी आम्ही फर्स्ट टाइम इथेच रिव्हिल केलं अजून कोणाला सांगितलं पण नाही आपल्या चॅनलवरती <laughs> न्यूज आणि छान वाटते म्हणजे मी हे तुझ्याकडून जेव्हा कळतंय तेव्हा ह्याच्यासाठी आनंद होतोय की ह्या फील्डमध्ये येणाऱ्या मुलींना किंवा नवीन आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे पण ह्याच्यातनं कळत ना हो, हो। आणि शेवटी काय होतं सिनेमा खूप मोठ्या स्क्रीनवरती आपण जातो त्याच्यामुळे तुम्ही एका क्षणात जगभरात तुमची तुमच्याबद्दल माहिती घेऊ शकते तर त्याच्यामुळे तो खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि तर ही प्रत्येकाला ही अशी संधी मिळू शकते जर टॅलेंट तर म्हणून मला हे खूप छान की क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलीला ही आनंददायी गोष्ट म्हणजे युजली लोकांचा एक थॉट असतो की डान्सर म्हणजे हा तिने स्टेज परफॉर्मन्स आणि क्लासेस या दोनच गोष्टींमधून त्यांना इन्कम असतो असं पण असं नाही आता फिल्ड एवढं वास्ट किंवा एवढं एक्सपांड झालंय की मूवीजच्या uh, कोरिओग्राफी असू देत किंवा एखाद्या टायटल सॉंगच्या कोरिओग्राफीज असू देत इवन आता तर यूट्यूब जे आता आपण यूट्यूबसाठी साठी करतोय की त्याच्या थ्रू पण लोक व्हिडिओज करून शूट करून त्याचा मॉनिटाईज uh, करून त्यातनं पण खूप पैसे किंवा इन्कम जनरेट होतो सो देर आर टू मेनी प्लॅटफॉर्म्स डेट नाव टू जनरेट द इन्कम की फक्त क्लासेस आणि परफॉर्मन्सेस आहेत असं नाही आता खूप आणि आता एक फिटनेसचा पण एक गोष्ट आली आहे की ज्याच्याकडे त्याच्यासाठी पण डान्सला हो, लोक हो, जास्त बघतात त्याच्यासाठी पण yes. आता मला रोहित तुला असं विचारायचं की आपण किती म्हणजे तू घरामध्ये किती प्रकारचे इव्हेंट आपण करतो आणि ते सगळ्या लोकांना कळायला हवं म्हणून मी तुला खास विचारते की गोपीकृष्ण महोत्सव तर आता गेली तू आता जसं सांगितलं अठ्ठावीस वर्ष झाली आणि ती ठाण्यात काय म्हणजे मला असं वाटतं सोशल मीडियामुळे आज जगभरातल्या सगळ्या लोकांना माहितीये की एक खूप प्रतिष्ठेचा एक खूप मोठा फेस्टिवल आपल्या इकडे ठाण्यात आणि आणि मला ते सगळ्यात जास्त काय छान वाटत की एक आर्टिस्ट तो करतोय म्हणजे कोणीतरी दुसरे आयोजक नाही आहेत एक आर्टिस्ट म्हणजे बरेचदा मी असं पण बघितलंय की बरेच वेळेला मुकुंदराज तिथे स्वतः परफॉर्मन्स करायला नसेल पण पण तो एक ऍज ए ऑर्गनायझरच्या घेतलं तो अत्यंत सुंदर असा एक देखणा कार्यक्रम आपल्याकडे होतो तर असे अजून आपण काय काय गोष्टी आपल्याकडे होतात हे ह्याच्या सगळ्याच्या मागे जे म्हणजे माइंड आहे ते आजी आजोबा आणि बाबांचं आहे ह्या सगळ्या फेस्टिवलच्या कारण जेव्हा पहिल्यांदा गोपीकृष्ण महोत्सव करायचं ठरलं म्हणजे आजीला त्यांच्या गुरूंच्या नावाने काहीतरी सुरू करायचं होतं तर त्यामुळे आजीनी आजोबांना सांगितलं आणि मग त्या सगळ्यांनी मिळून एक आमची कमिटी स्थापन झाली आणि मग असं ठरलं की पहिले दहा वर्ष आपण हा महोत्सव करून बघूया दहा वर्षांनी पुढे बघूया पण दहा वर्ष करायचा न थांबता दरवर्षी एकदा तर तो अशा प्रकारे गोपीकृष्ण महोत्सव सुरू झाला आणि आज आता त्याचं अठ्ठावीस वर्ष कम्प्लीट होऊन आता एकोणतीसावं वर्ष ह्या वर्षी होईल त्या व्यतिरिक्त य म्हणजे आजीचं नेहमी म्हणणं असतं की गोपीकृष्ण महोत्सवात आपण सगळे जे इस्टॅब्लिश नोन लेजेंडरी आर्टिस्ट आहे आपण त्यांना बोलवतो तर जे यंग जनरेशनचे कलाकार आहेत की जे खूप चांगले नाचतायत पण नाचतायत वाजवतायत किंवा गातायत पण त्यांना स्टेज नाही मिळते तर अशा आर्टिस्ट साठी तरुणाई संगीत महोत्सव हा वर्षातून एकदा आणि आत्ताच गेली तीन चार Uh, म्हणजे कोविडच्या अगोदरपर्यंत आजीच्या असं मनात होतं की जसं प्रातस्वर कार्यक्रम होतो की जो एकदम पहाटे होतो हो, पण तो गाणं किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचा असतो तर आजीची अशी इच्छा होती की पहाटे सकाळी उठून कोणीतरी डान्सचा कार्यक्रम ठेवावा त्यावेळेला सकाळी साडेसहा वाजता वगैरे तर जे बरेच घरात पण सगळ्यांनी सांगितलं की एवढ्या पहाटे उठून कथक बघायला कोण येणार किंवा डान्स बघायला कोण येणार तर आजी म्हणली नाही येतील लोक आणि आजीला आजीची अशी इच्छा होती की तर तो म्हणजे आजीनी परमिशन काढून जे आपलं गडकरी रंग आहे त्यांचा जो कॉरिडॉर आहे तिकडे ती ऍक्टिव्हिटी करायचं ठरवलं अच्छा आणि त्याला आजीला डॉक्टर सितारा देवी नर्तनकट्टा असं नाव द्यायचं होतं कारण आजीचं म्हणणं होतं की एकदा खूप पूर्वी आजी जेव्हा सितारा दिदींची मुलाखत घ्यायला गेल्या गेली होती तेव्हा त्या म्हणल्या होत्या की मी म्हणजे बनारसमध्ये चौकावर नाचली आहे कुठे रस्त्यावर नाचली आहे जिथे जागा मिळेल स्टेज मिळेल तिथे मी नाचली <coughs> <चार> ना करता <coughs> <कि> <coughs> हे आहे मी असं न करता तेव्हा त्यावेळेला म्हणजे मुलींनी करणं हे खूपच रेअर म्हणजे खूप गोष्ट होती त्यांच्या काळात पण त्या म्हणल्या की मी ह्याचा प्रचार करायला मी जागोजागी जाऊन नाचली आहे म्हणजे रस्ता असेल चौक असेल तर आजीचा तो विचार होता की असं की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या माणसांनी सुद्धा जाता जाता बघितलं पाहिजे की काहीतरी कथक चालू आहे एक प्रकारचं हो। 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 आणि तो दर महिन्याला एकदा करायचं ठरलं आणि असंच तो सुरू झाला आणि सातत्याने चार वर्ष तो कंटिन्युअसली दर महिना एक आर्टिस्ट असं झालं मग काही कारणांमुळे तो बंद झाला पण आता तो परत सुरू झालाय बंद झाला पण मग तिथे थांबलं नाही फक्त परत दर महिन्यातून एकदा होतो पण तो सुरू आहे आणि हे तीन आता मेन करंट चालू आहेत आणि ह्याच्या अगोदर आमच्या घरामध्ये एक म्युझिक सर्कल म्हणून एक ऍक्टिव्हिटी व्हायची ज्यात अनेक दिग्गज गायक गायकांनी येऊन परफॉर्म केलं आहे वादकांनी म्हणजे पंडित सतीश व्यासजी असतील किंवा पंडित शरद साठे असे अनेक कलाकार तिथे येऊन गाऊन गेलेत आणि एक आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो सो गणपतीत दरवर्षी एक आर्टिस्ट त्यांचा आम्ही गाण्याचा स्पेशली कार्यक्रम ठेवतो ज्यात तू पण येऊन गाऊन गेली आहेस आणि असे अनेक ठाण्यातले अनेक मोठे कलाकार कलाकारांनी तिथे उपस्थिती दिली आपली तर... मग हे एक झालं की प्रॉपर इव्हेंट्स मग त्याच्यानंतर आता जस्ट ज्या म्हणजे सासूबाई आई आईच्या डोक्यातलं की हे तर आमच्या आमच्यात होऊन जात आहे पण आम्ही एवढं अजून त्याच्यात इन्वॉल्व्ह नाही होत आहे सो मग तिने एक ठरवलं की आपण आपली जी संस्था आहे श्री गणेश कल्चरल अकॅडमी ह्याच्या थ्रू एक कॉम्पिटिशन यंगस्टर्ससाठी चालू करायची ज्याच्यामध्ये आम्ही मेंबर्स आहोत की हां आम्ही ठरवतो की काय त्याची कशी असली पाहिजे कॉम्पिटिशन कुठले कुठले विभाग असले पाहिजे सो so, लास्ट इयर आम्ही ती कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आणि पहिलं वर्ष असून पण आम्हाला खूप चांगला त्याचा प्रतिसाद आला तर तेव्हा ती फक्त कथ्थक आणि तबला आणि सेमी क्लासिकल डान्स हे तीनच डिपार्टमेंट्स होते आणि ह्या वर्षीपासून आम्ही गायन पण चालू केलंय आहे नक्की म्हणजे तर... आता आहे पाच पाच ते पंधरा मे पहिली राऊंड त्याची ऑनलाईन असणार आहे आणि मग त्याच्यातून सिलेक्ट झालं तर फायनल ऑफलाइन असणार आहे जी जून फर्स्ट वीक मध्ये असेल आणि मागच्या वर्षी एक चांगली गोष्ट म्हणजे कथकला जजेस म्हणून श्रीमती विधालाल यंग जनरेशनचा एकदम जो एकदम खूप चांगला नाचत असं विशाल कृष्ण आणि कथकला जज होते तबल्याला पंडित विश्वनाथ शिरोडकर पंडित मुकुंद राज देव श्री ओजे सडिया आणि पंडित अरविंद कुमार असे चार परीक्षक होते तर जजेस समोर नंबर म्हणजे पण आशीर्वाद मिळतोय यावर्षी पण आहे पण मग किती साधारण त्याच्यामध्ये वाटतं तुम्हाला इंटरेस्ट येतील वगैरे खूप खूप कारण लास्ट इयर आमचं फर्स्ट इयर असून पण जेव्हा म्हणजे एक असतं ना पब्लिसिटी होती हो, हो. तर आमचं काही एवढी आमच्याकडे पब्लिसिटी एवढी काही नव्हती कारण आम्ही फर्स्ट टाइम करत होतो पण तरी पण आम्हाला खूप खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड प्रतिसाद आला की एवढ्या एवढ्या वेगवेगळ्या असं नाही की फक्त ठाण्यातन व्हिडिओ झाले किंवा फक्त महाराष्ट्रातनं तर ऑल ओव्हर द इंडिया आमच्याकडे म्हणजे पार्टिसिपेंटचे व्हिडिओ झाले आणि खूप चांगला प्रतिसाद होता तर ह्या वर्षी पण मी एक्सपेक्ट द सेम थिंग इट्स हो <laughs> कारण आता मागे पण आम्ही एका मध्ये एकांशी बोललो तर ते पण लोक अशाच खूप स्पर्धा आयोजित करतात काय होतं की आपणही खूप स्पर्धेत जातो त्याच्यामुळे आपण खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला एक्सपोजर मिळतो तो हुँ. तर बार बार. तो देणं हे मला असं पण काम आहे त्यामुळे म्हणजे इतके दिवस तर ह्याच्यावर म्हणजे बिकॉज ही इज द फॅमिली पर्सन पण त्यामुळे आता त्याला पण त्याच्या एक रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर आली की अरे बापरे हे वेळेत झालं पाहिजे आता हे ऑर्गनाईज कसं करायचंय सेकंड राऊंड ऑफलाईन आहे मग त्या लोकांची अरेंजमेंट कशी करायची जजेस कसे बोलवायचे मग त्याचे प्राइजेस कसे प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी कशी तर ते एक एक ऑर्गनाइजिंग एक स्किल आमच्यात आता म्हणजे की तुम्ही पण आता हा डेव्हलप mm -hmm. करा आता तुम्ही पण यू आर द नेक्स्ट जनरेशन की आता ह्याच्या पुढचे सगळे जे इव्हेंट्स आहेत की ते तुम्हालाच करायचे आहेत सो आत्तापासूनच ते बी बीज त्याच्यात असा एक थॉट घेऊन चालू के म्हणजे केवढे साऱ्या गोष्टी होत आहेत की अपार्ट फ्रॉम म्हणजे एक ऑर्गनायझर म्हणून पण आता तुम्ही घडायची तुमची सुरुवात झालेली आहे आणि प्लस आर्टिस्ट म्हणून आपला रियाज किंवा आपले कार्यक्रम अनेक ठिकाणी जाणं हे चालूच आहे आणि तुम्हाला इथे खास बोलवण्याचा उद्देश काय माहितीये तुम्ही यंग जनरेशनचे तुम्ही एवढं चांगलं एज्युकेशन घेतलंय बरे एवढ्या चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंड मधनं तुम्ही आलेला आहात समजा जर उद्या रोहित तुला पण असं वाटलं असतं की मी पण आता वकील झालोय तर मी पण आता त्याची प्रॅक्टिस करतो आणि मला तिथेही अजमावून बघायचंय तर तुला घरातनं कोणी नाही म्हटलं नसतं तू आनंदाने तिकडे गेला असतास पण तरी पण तू आज ह्या गोष्टी करतो आहेस किंवा इतक्या छान पद्धतीने तुम्ही त्या करता मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की अजून एक की आपण हे जे पॉडकास्ट करतोय म्हणजे आपण आज आपण एखाद्या कोणाचं काही बघायचं असेल एखादी गोष्ट तर आज आपण ला जातो आणि ती गोष्ट बघतो तर आज आपण जो हा पॉडकास्ट करतो ह्याची गरज वाटते का जेव्हा ह्याने मला सांगितलं की आपल्याला हेमाताईनी बोलवलंय आपलं असं असं पॉडकास्ट आहे तुम्ही याला तेच म्हटलं अरे आपण काय काय करणार तिकडे काय हो, बोलणार oh. आपण ते म्हणजे तसं यंग होत जे दिग्गज लोक असतात त्यांना खरं बोलवलं जातं त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले जातात आणि मग ते लोक म्हणजे जनरेशन ऐकून लहान म्हणजे आमची जनरेशन ऐकून की एक इन्स्पायर होते oh. की हां हे बाबा यांनी असं केलंय असं स्ट्रगल केलंय असं मेहनत करून हे आज इथे पोचले तर आपण काय काय करणार तिथे जाऊन पण नंतर मग आय रिअलाईज की जे आता आमची जनरेशन आहे त्यात पण जसं तू मी मगाशी म्हटलं की त्यांना माहितीच नाही आहे की कसं कुठे कुठे स्कोप्स आहेत जर हो, जर तुम्ही ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुम्ही ॲज अ प्रोफेशन चूज करताय तर तुम्हाला कुठे कुठे स्कोप्स आहेत तुम्ही काय काय करू शकता तर हे ते तो तो जमाना गेला ते तर फक्त स्टेजवर हो, काम हो, करून ते प्रसिद्ध झाले और ते लिजेंड्रीज होते तो हो तर प्रश्नच नाही पण आता एवढी कॉम्पिटिशन वाढली की प्रत्येक व्यक्तीला सोलो परफॉर्मन्स मिळेलच आणि किंवा सोलो म्हणा ग्रुप म्हणा मिळेलच असं नाही आहे म्हणजे एक एक्झाम तुम्ही करू शकता पण पुढे काय पुढे तुम्ही ॲज अ प्रोफेशन त्याला कसं निवडाल कसं त्याच्याकडे बघाल हे तर नाही आहे सो देन आय फील की हां आपण ॲज अ यंग आता आपण जर त्याच्यात घुसलो आता थोडंफार जे काही आपण स्टार्ट केलं आहे तर ते आपण जर लोकांना ह्या पॉडक पॉडकास्ट थ्रू बघ ऐकायला म्हणजे शेअर करू शेअर करू शकतो सो त्यांना कळू शकते की अच्छा हां बाबा की हे पण फील्ड आहेत ह्याचा अशा थ्रू पण आपण विचार करू शकतो बरोबर जसं आता सोशल मीडिया मी म्हणते की आपण छोटे छोटे रील्स आपले परफॉर्मन्सचे असू देत किंवा स्पेशली फॉर रील आपण जे शूट करून टाकतो त्यामुळे पण लोकांना कळतं की अच्छा हां ही चांगली नाचते ही कट डान्सर आहे दहा लोक ते व्हिडिओज बघतात त्या थ्रू आपल्याला समजा एखादा स्टुडंट्स मिळू शकतात किंवा एखादं आपल्याला कोलॅबरेशन जे आजकाल खूप oh, ट्रेंड oh, oh. मध्ये की कोलॅबरेशन की तू समजा एखादा कपड्याचा ब्रँड असेल तर तू आमचे कुर्ते घालून डान्स कर right. त्याचे ते जे काही थोडेसे पैसे सो आ, आता खूप असं वेगळं एक वेगळं no, no, no. बिझनेस म्हणू शकतो की एक वेगळा बिझनेस क्रिएट झाला आहे सो right. so, तो बिकॉज ऑफ अस मे बी सगळ्या यंग जनरेशनला ह्या पॉडकास्ट थ्रू बघायला और कळेल की बाबा हां हे पण मार्ग आहेत सो so थिंक uh, ही खूप चांगली तू ऑपॉर्च्युनिटी आम्हाला पण दिलीस आणि तुझ्या पण नक्कीच फायदा होईल होप सो नक्कीच आणि काय होतं का की ह्या सगळ्या गोष्टीतनं प्रत्येक जण काही कलाकारच होईल असं सांगता नाही हो। जसं आपण आम्ही म्हणतो ना की प्रत्येक जण गायक होईल असं नाही सांगतात कांचेन होतील ना ते तर डान्स किंवा ह्याच्यामध्ये पण आपण ह्या फील्डमध्ये पण तेच सांगू शकतो की प्रत्येक जण उत्तमच गाणं डान्सर होईल हे सांगता नाहीत पण त्यांनी ते अप्रिशिएट कसं करावं किंवा या फील्डमध्ये जसं तू आता म्हणालीस या फील्डमध्ये आल्यावरती किती किती मार्ग आहेत त्याला हुँ, स, हुँ। पैसे कमवायला पण किंवा स्वतःची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सध्या उत्तम मार्ग आहे आणि मला पण एक असं वाटतं की म्हणजे आता आम्ही तर यंग होत पण तू अजून थोडे सिनियर लोकांचे पण पॉडकास्ट इथे करणारेस किंवा घेतेस oh. तर बरेच वेळा असं होतं की एक जो शिकणारा ऑडियन्स असतो किंवा mm -hmm. शिकणारे यंगस्टर्स आमच्यासारखे तर आ, काही आर्टिस्ट अशी असतात की ज्यांच्याकडून आपल्याला म्हणजे आपल्यात एवढी हिंमत नसते की त्यांना जाऊन काही प्रश्न विचारावे mm -hmm. oh, oh. पण right. आज ह्याच्या थ्रू ते तुला समजा प्रश्न सेंड करू शकतात किंवा विचारू शकतात आणि की जसं फॉर एक्झाम्पल तू जर कुठल्या महान तबलावादकांना इथे बोलवलं तर मला विचारायची इच्छा असते की तुम्ही रियाज कसा केलात किती वेळ केलात काय टिप्स द्याल पण मी काय एवढ्यात माझी हिंमत नसते किंवा की जाऊन त्यांना विचारावं की तुम्ही कसा केलात पण ह्या पॉडकास्ट थ्रू जर तू असे प्रश्न त्यांना विचारलेस तर ते आम्हाला खूप युजफुल होते सगळ्यांसाठी आणि एक अजून एक मला सजेशन होत की नेक्स्ट तू सीजन टू किंवा असं करशील तर तू दोन जनरेशनच्या आर्टिस्टना जर एकत्र बोलवलंस तर त्यांच्याशी की समजा मी आणि माझे बाबा फॉर एक्झाम्पल तर त्यांचे थॉट्स रिगार्डिंग म्युझिक रिगार्डिंग आत्ताचं जे काही म्युझिक आत्ता चालू आहे किंवा हे सोशल मीडिया तर त्यांचे काय थॉट्स आहेत माझे काय थॉट्स आहेत तर असे आमचे जरी हो इंटरेस्टिंग होऊ शकतात हो तर मला खूप कोणाला तरी सांगायची इच्छा होती पण मला कोणी मिळत नव्हतं पण आता ह्याच्या थ्रू मी नक्की नक्की करूया माझं खरं अजून एक असं होतं की म्हणजे तुम्हाला बोलवायच्या वेळेला किंवा खूप छोटे छोटे प्रश्न असतात की आपण आता उस्ताद फॉर एक्झाम्पल उस्ताद जाकीर हुसेन यांना बघतो तर त्यांना काय खायला आवडत असेल हा पण प्रश्न एक लोकांना पडतो पण तू असं मी डायरेक्ट जाऊन विचारू शकत नाही की आपको आपाणे में क्या पसंद आहे पण अशा गमती जमतीच्या वातावरणातून तू हो। असं लोकांना अजून इंटरेस्टिंग काहीतरी विचारू शकतो विचारू शकतो आणि देऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही पण तुला स्वयंपाक करायला आवडतो कधी मे बी वेळच नाही आली और माझं असं कधी इंटरेस्ट किचन डिपार्टमेंट मध्ये कधी गेलाच नाही पण आता हळूहळू लाईक आवडत मला खायला खूप आवडत पोळी भाजी बनवायला नाही आवडत पण असं काहीतरी स्पेशल डिश असेल प्रॉन्स मसाला आणि असं काय काय बनवायला फ्रँकी किंवा असं काय काय एक्सपेरिमेंट करायला आवडतं कारण तेवढंही आलं तरी खूप आहे खूप म्हणजे आपल्या पोटावर खाऊ शकतो आणि घरी म्हणजे लोकांना आय डोंट नो माहिती असेल की नाही बाई आणि आई दोघी पण खूप सुग्रण आहेत म्हणजे एकदम त्या खूप दोघी पण एकदम चांगलं जेवण बनवतात सो अजून माझं असं टर्न नाही येते की आता तू बनव आता मी काय बनवणार या दोघींसमोर सो आहे बट हळूहळू पण तू एक उत्तम काम कर दोघींची भरपूर तारीफ कर नाही आहे म्हणजे मी मनालीच्या हातची साबणाची खिचडी इथे आली स्टुडिओ काही रेकॉर्डिंगच्या वेळेला खाण्याचा योग आलाय म्हणजे पुढच्या वेळेला मी वाट बघते मनाली ह्या थ्रू तुला सांगेन पुढच्या पण पदार्थांची मी वाट बघते तर आणि ह्याच ह्याच्यावरती मला असं वाटत की म्युझिक कहानिया हा जो आमचा एपिसोड आहे तो आज खरच इथे मस्त रंगलाय कारण आणि आज तू पहिल्यांदा आमच्या पॉडकास्टसाठी एक डान्सर आली आहे येस मी तेच सांगणार की थँक्यू सो मच की इतके दिवस इतके मी जे काय तुझे बघितले पॉडकास्ट याच्यामध्ये गायक वादन सगळे वादक सगळे येऊन गेलेत बट फर्स्ट टाइम एज अ डान्सर म्हणून मला चान्स मिळाला सो थँक्यू सो मच तर मला इतकं छान वाटतं की <laughs> <था>। <laughs> <laughs> <था>। <laughs> आज तुझ्यामुळे डान्सर्सची पण आता इतकी छान सुरुवात होईल म्हणजे आम्हालाही अभ्यास होईल की त्यांना पण काय प्रश्न विचारायला म्हणजे तुझ्यामुळे माझा थोडासा रियाज झाला आणि आज आमच्या म्युझिक कहाण्यामध्ये रोहित देव आणि प्रिया देव या दोन खूप छान जोडीचा आज आपलं इथे सगळं कहाणी त्यांची म्युझिकची त्यांचा जर्नी त्यांची स्टोरी आज आपण ऐकली तेव्हा मला असं वाटतं की मी आज प्रेक्षकांना असं विचारू इच्छिते की पुढचा तुम्हाला आर्टिस्ट कोण बघायला आवडेल हे जर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं तर बघूया आपण त्याही आर्टिस्टना आपण इथे नक्की इन्व्हाइट करूया त्यांची त्यांच्या पण सगळ्या कहाणी त्यांच्या स्टोरीज आपण इथे उलगडून दाखवूया की जसं आता रोहित म्हणाला की ते काय जेवतात कसा रियाज करतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आमच्यासारख्या म्युझिक साधकांच्यासाठी खूप महार मोठ्या गोष्टी असतात आणि अशाच गोष्टी, गोष्टी, गोष्टी आपण उलगडवून जर ह्याच्यातनं इन्स्पायर होऊन दहा लोक जरी इन्स्पायर झाले आणि ते आपल्यापर्यंत पोचू शकले किंवा संगीताच्या फील्ड फील्डपर्यंत पोचू शकले तर आपला आपलं हो, ते यश आहे असं मी समजते तेव्हा तुम्हा दोघांचं मला असं वाटतं मी औपचारिक थँक्यू आलात वगैरे असं नाही तुमच्यावरती प्रेमाचा हक्क कायम आहे जेव्हा जेव्हा बोलव तेव्हा तुम्ही नक्की यालच आणि आज तुमच्या बरोबर खूप छान गप्पा झाल्या कारण रोहितला रोहितच्या बरोबर खूप वेळेला म्हणजे साथ करण्याचा किंवा त्या निमित्ताने भेटलो पण अशा गप्पा कधीच रोहितशी झाल्या नाहीत किंवा तुझ्याशी पण कधी झाल्या नाही म्हणजे रोहित एक उत्तम हात आहे गुणी कलावंत आहे एवढंच माहितीये पण त्याच्याबद्दल तो एक आर्टिस्ट असून तो काय विचार करतो हे आज मला आणि माझ्या बरोबर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना समजून घेण्याची आज संधी मिळाली तेव्हा असंच तुमच्यावर प्रेम करत राहू आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला नक्की आवाज देऊ नक्की नक्की येऊ हो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या आयुष्यासाठी थँक्यू सो मच